नमस्कार, कल्पना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला व्हेज पुलाव बनवायचा आहे। त्यासाठी आता आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत। चिरून बीन्स घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, शिमला मिर्च घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, गोबी घेतलेली आहे, टोमॅटो, काकडी चिरून घेतलेली आहे, पुदिना, कढीपत्ता, लांब भोपळ्याचे काप करून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट। ते कसं करायचं पाहूया आपण। आता काही मसाले घेतले आहेत आपण। गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, जिरे, मोहरी, हळद, पुलाव मसाला घेतलेला आहे आणि मसाल्याचा तेजपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। ते कसं करायचं पाहायचं आपल्याला। आपण एक कुकरचं भांडं तांदूळ घेतलेत, अगदी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ, इथे 5 मिनिट पाण्यात ठेवलेले आहेत। आता आपल्याला फोडणी करून घ्यायचं आहे। आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। आता आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, अगदी 1 ते 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 कलर येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचंय। आपल्या पुलाव भरपूर पौष्टिक बनवायचा आहे, त्यासाठी आपण भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत। कांदा व्यवस्थित गोल्डन झालेला आहे। आता आपण लसूण अद्रक पेस्ट टाकून घेणार आहोत। थोडंसं परतायचं आणखी। लसूण अद्रकच्या पेस्टमुळे सुगंध खूप छान येतो। आता आपण सर्व भाज्या एक एक कापून घेणार आहोत। आपल्या भरपूर भाज्या घालायच्या पुलावमध्ये। टोमॅटो कापून घेतो। गोबी टाकून घेते। कढीपत्ता टाकून घेते। कोथिंबीर, काकडी चिरे टाकून घेते। अगदी सगळं आपल्याला मिक्स करून घेते सगळं। हे भरपूर भाज्या घेतल्यामुळे पुलावला कलर पण खूप छान येतो। वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत, पाहू शकतो खूप छान कलर आलेला आहे। अगदी आपल्याला 5 मिनिटात वापरू द्यायचं आहे, जसे आपल्या भाज्या एकदम व्यवस्थित मऊ होती। आता आपण हे मसाले टाकून घेणार आहोत। सर्व मसाले आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिट व्यवस्थित वापरू द्यायचं आहे। आपण आलू पण घेतलेले आहे बारीक चिरून, ते टाकून घ्यायचं आहे। खूप छान भाज्या आता वापरत आहेत, एकदम मऊ पण झालेली आहे। आता आता भाज्या अगदी व्यवस्थित मऊ झालेल्या आहे, पाहू शकतो। आता आपल्या मसाले टाकून घ्यायचे। पुलाव मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे, हळद,
लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार घेऊ शकतो आपण। एकदम आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला। आता आपण तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ अगदी मी साधेच घेतले, रंग बासमती तांदूळ पण घेऊ शकतो। बघू शकतो अगदी सुद्धा मिक्स झालेलं आहे सर्व। आता आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। पाणी जास्त टाकायचं नाही कारण तांदूळ आपण 5 मिनिट भिजवलेले होते, पाणी कमीच लागणार आहे। आपल्याला अगदी चिकट करायचं नाही, मोकळं ठेवायचं, त्यासाठी आपण पाणी एकदम कमी टाकणार आहोत। बघू शकतो अगदी तांदूळ इतकंच पाणी टाकलेलं आहे आपल्याला, वरी पण नाही आलं ह्याच्या। एक 10 मिनिट आपण फुल गॅस करून असं शिजू देणार आहोत। टोपण आत्ताच लावायचं नाही, जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण गॅस बारीक करून टोपण लावणार आहोत। आता व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण 1 ते 1.5 चमचा बटर टाकून घेणार आहोत। बटर ऐवजी आपण तूप पण वापरू शकतो। 1 वाटी फ्रोझन अटाणे घेतलेले आहेत। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा आपल्याला, हलक्या हाताने करायचंय जे की तांदूळ तुकडे पडणार नाही। पाहू शकतो एकदम व्यवस्थित आता आपला पुलाव शिजत आहे। आता आपल्याला झाकण लावून घ्यायचंय। आता आपण गॅस बारीक करून झाकण लावून घेणार आहोत। अगदी एकच शिट्टी आपल्याला करायचंय। आता आपली 1 शिट्टी झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे। आता आपल्या टोपण काढून बघायचंय। एक दिवस आपला पुलाव व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचंय। आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। बघू शकतो अगदी व्यवस्थित मोकळा झालेला आहे आपला पुलाव। पाहू शकतो आपला पुलाव अगदी सुद्धा तयार झालेला आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। धन्यवाद।